भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि माजी नगरसेवक दीपक उर्फ बाबाशेठ मिसाळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक उदय जोशी, माजी नगरसेवक भाजप आणि प्रोप्रायटर श्रीराम नर्मदे हर गॅस एजन्सी. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील अजम कॅम्प्स मशिदीत जुम्मा नमाजचे फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण केले गेले. देशभरात कोरोनाने आजारी रुग्णांना बरे वाटावे यासाठी दुवाही मागण्यात आली. सलग 21व्या आठवड्यात या उपक्रमाला प्रतिसाद मिळालाय. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:30 फेसबुक लाईव्ह पठण करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत घरातून सहभाग घेतला. आजम कॅम्पस शैक्षणिक सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर पी ए इनामदार यांनी पत्रकाद्वारे या उपक्रमाची माहिती दिली. येथे दर आठवड्यात शुक्रवारी दुपारी 1:30 जुम्मा नमाजचे फेसबुक लाईव्हद्वारे पठण करण्यात येते. आजम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद शरफत अली यांनी या उपक्रमादरम्यान नमाज पठण केले, तर आजम कॅम्पसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शनाखाली घरी नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले असून 29 मेपासून हा उपक्रम दर शुक्रवारी सुरू आहे. अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे. या तंत्रामुळे मशिदीत गर्दी होत नाही, फक्त पेश इमाम मशिदीतून नमाज पठण करतात आणि इतरांना घरातून त्यात सहभागी होणे शक्य होते. दर शुक्रवारी दुपारी 1:30 हा उपक्रम होतो. एरवी शहराच्या विविध भागात मशिदींमध्ये शुक्रवारच्या दिवशी सामूहिक नमाज पठण केले जाते. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन शुक्रवारी मशिदीत जाता येत नाही, त्या सर्वांना या फेसबुक लाईव्ह नमाज पठणाचा लाभ होत आहे.